भारतीय जनता पार्टी पनवेल ग्रामीण मंडल अंतर्गत गवान जिल्हा परिषद समितीची बैठक रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स ओलवे येथे रविवारी संपन्न झाली. या बैठकीस माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, उरणचे आमदार महेश बालदी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. यावेळी गवान जिल्हा परिषदच्या विविध पदांवर नियुक्ती करण्यात आलेल्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना मान्यवरांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. उर्वे नोडीतील श्री रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे गवान जिल्हा परिषद समितीच्या वतीने संघटनात्मक काम करणाऱ्या संदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला पनवेल तालुका अध्यक्ष अरुषड भगत, पंचायत समिती सदस्य रत्नप्रभा घरत, नगरसेवक विकास घरत, गवनच्या सरपंच हेमलता भगत, सदस्य विजय घरत, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष राकेश गायकवाड, तालुका उपाध्यक्ष योगिता भगत, चिटणीस MD खारकर, पंडित म्हात्रे नंदा ठाकूर, ज्येष्ठ नेते विठ्ठल ओवळेकर, उलेनोड महिला मोर्चा अध्यक्ष निकिता खारकर, कैलास गोंधळी, शैलेश भगत, दीपक गोंधळी, रवींद्र शिंदे, राजेश खारकर, दिलीप कोळी, साईचरण म्हात्रे यांच्यासह मान्यवर आणि कार्यकर्ते उपस्थित होते. या बैठकीमध्ये गवान जिल्हा परिषद विभागीय अध्यक्षपदी अमर म्हात्रे, सरचिटणीसपदी निलेश खारकर यांना मान्यवरांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. तसेच उलेनोड एक महिला मोर्चाच्या उपाध्यक्षपदी समृद्धी अडसुळे, त्याचबरोबर उलेनोड 2 सरचिटणीसपदी आशा म्हात्रे, सरचिटणीसपदी गीता ठाकूर आणि चिटणीसपदी संगीता कांबळे यांची नियुक्ती करण्यात आली.